सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माणक बोगद्याजवळ अपघात, दोघांचा मृत्यू. विसर्जन करताना दोन तरुण बुडाले, पनवेल तालुक्यातील दुर्दैवी घटना. कर्ज फेडण्यासाठी घेतला मित्राचा बळी, लाखोटण्यातील धक्कादायक घटना. जुगार खेळणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई. खोपोलीत भक्तिमय वातावरणात गौराई आणि गराळाला निरोप. शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचा झाला पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन. विसर्जनासाठी कन्व्हेअर बेल्टचा वापर, कोल्हापूरकरांकडून मूर्ती दान करून प्रतिसाद. कुडाळमध्ये 52 कुटुंबांचा एकच गणपती, 150 वर्षांची परंपरा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील माणक बोगद्याजवळ इको कार आणि ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमी प्रवाशांना उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा माणक बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. इको कारमधील प्रवाशांपैकी एक महिला आणि एक पुरुष असा दोघांचा मृत्यू झाला असून जखमी 10 प्रवाशांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलचे अँब्युलन्स, पळसपे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताची भीषणता लक्षात घेत खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली, तसंच MGM रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज मराठी लाईव्ह, खालापूर. पनवेल तालुक्यातील कोपरोली गावातील कमांडर सोसायटीमधील दोन युवक सोमवारी उशिरा गणेश विसर्जन प्रसंगी बुडाल्यानं खळबळ माजली आहे. राजशेखर माणिक जमादार आणि विक्रम दिगंबर जमादार अशी बुडालेल्या विशीतील या दोन युवकांची नावं आहेत. कमांडर सोसायटीच्या गणपतींचं विसर्जन होताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही मृत युवक एकाच कुटुंबातील आहेत. घटनास्थळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक बबन सांगळे यांनी विसर्जन प्रसंगी खोल पाण्यात जाऊ नये, उशिरापर्यंत विसर्जन करू नये असं आवाहन करत उपस्थित कुटुंबियांना सांत्वन करत दिलासा दिला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मी सर्व गणेश भक्तांना व सर्व जनतेला असे आवाहन करतो की विसर्जन करण्याच्या वेळी शक्यतो ज्याला पावतळी त्यांनीच पाण्यात जावा, खोल पाण्यात जाऊ नये. लवकरात लवकर 7-7:30 विसर्जन केले तर कुठली जीवितहानी होणार नाही, तरी प्रत्येक नागरिकाने याची दक्षता घ्यावी ही विनंती पोलिसातर्फे ही विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, समाज मराठी लाईव्ह, पनवेल. ऑनलाईन जुगार आणि लोकांचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज असलेल्या 23 वर्षीय तरुणानं गळ्यातील सोन साखळीसाठी आपल्या 18 वर्षीय मित्राचा खून केल्याची खळबळजनक घटना नागोठण्यात घडली आहे. गळ्यातील सोन्याची चैन न दिल्यानं ती मिळवण्यासाठी अंगाराळी येथील प्रितेश केदारी यानं कुंभाराळीतील त्याचा जिवलग मित्र साहिल संजय कडू याचा खून केलाय. या घटनेनं संपूर्ण नागोठणे शहर हादरून गेलंय. साहिल मित्रासोबत बाहेर जातोय असं सांगून घरातून निघाला होता, मात्र बराच वेळ तो घरी परतला नसल्यानं त्याच्या घरच्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात आपला मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. नागोठणे पोलिसांनी साहिलच्या मोबाईल कॉलच्या तपशिलाच्या आधारे तपास करून सर्व संशयितांना ताब्यात घेतलं. यातील मुख्य संशयित प्रितेश केदारी याची कसून चौकशी केली असता त्यानं खून केला असल्याचं कबूल केलंय. साहिलची सोन्याची चैन विकण्यासाठी गेलेल्या प्रितेशच्या सोबत अजून 2-3 जण असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानं या खून प्रकरणात आणखी काही जण असल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी अन्य आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी साहिलच्या नातेवाईकांनी केली आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. चाकूर तालुक्यातील अष्टीमोडी येथे गणेश मंडळाचे कार्यकर्ते जुगार खेळत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी धाड टाकली. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 4,27,280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.
चाकूरचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येते. अष्टामोड येथील एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते खेळत असलेल्या तिरट जुगारावर पोलिसांनी छापा मारलाय. येथील 11 जण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेत. मंडळातील 15 जणांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. विश्वनाथ हेगडे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर. या बातमीसोबतच बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12 72-76-47-54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. मोठ्या भक्तिभावानं बसवण्यात आलेल्या गणपती बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन खोपोली शहरात ठिकठिकाणी करण्यात आले. मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून 5 दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आलाय. खोपोलीत भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा आणि गौराईचं विसर्जन करण्यात आलं. गेली 2 वर्ष कोरोनाचं संकट असल्यानं साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा जल्लोषपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा आणि गौराईला निरोप देण्यात आलाय. यावेळी खोपोली नगर परिषदेच्या वतीनं मुख्य बाजारपेठेत विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पाचं स्वागत करत त्यांना निरोप देण्यात आलाय. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. शिवसेना एकनाथ शिंदेची आहे. त्यांच्याकडे 2/3 बहुमत असून कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे दसरा मेळावा खऱ्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही, मात्र शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेचाच झाला पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. रामदास आठवले कल्याणमध्ये कार्यकर्त्यांशी भेट घेण्यासाठी आले होते. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही, मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत आहे, एकनाथ शिंदेचा गट भाजपसोबत आहे. मागच्या वेळेला BJP आणि RPI एकत्र असताना 82 जागा निवडून आल्या होत्या. यंदा देखील 114 जागा निवडून येण्यात अडचण येणार नाही असं आठवले यांनी म्हटलंय. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटायला जायला हरकत नाही, ते मध्यंतरी आजारी होते, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जात आहे. माझी भूमिका अशी आहे की मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण रिपब्लिकन पक्ष हा BJP सोबत आहे. आता एकनाथ शिंदेचा ग्रुप ही BJP सोबत आलेला आहे, त्यामुळं मागच्या वेळेलाच BJP आणि RPI एकत्र असतानाही आम्ही मुंबईमध्ये 82 जागा 82 जागा आम्ही निवडून आणल्या होत्या. त्यामुळं आता आपल्याला मेजॉरिटी जी आहे 227 जागांमध्ये 114 पेक्षा जास्त जागा जी आहे या निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचण येणार नाही आहे. आणि रिपब्लिकन पक्ष ताकदीनं BJP च्या पाठीत उभा आहे. दलित मतं जी आहेत, बुद्धिस्ट मतं जी आहेत, ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बाजूवर ओढवण्यामध्ये मी आणि माझा पक्ष सक्षम आहे, त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेण्याची आवश्यकता नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला होता. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बाळासाहेबांचे फोटो वापरण्याचे एकनाथ शिंदेंना अधिकार दिले आहे. बाळासाहेब हे एकट्या उद्धव ठाकरेंचे होऊ शकत नाहीत, ते सर्व शिवसैनिकांचे आहेत. त्यांच्याच तालिमीमध्ये तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरायला हरकत नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली आहे. ठाण्यामध्ये ते रिक्षाचालक होते, ठीक आहे, रिक्षाचालक जरी असले तरी ते वीर बहादूर अशा पद्धतीचे जे शिवसैनिक होते आणि या रिक्षा चालकाने शिवसेना वाढवलेली आहे. एक तर आमची भूमिका अशी आहे की जी खरी शिवसेना आहे ती खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे, कार्यकर्त्यांचाही मोठा पाठिंबा ते त्यांना मिळतो आहे. आणि त्यामुळं शिवसेना जी आहे ती शिवसेनेचा दसरा मेळावा होतो ही गोष्ट चांगलीच आहे. आता खरी शिवसेना जी आहे त्या खऱ्या शिवसेनेला त्या ठिकाणी परमिशन मिळालं पाहिजे. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. तत्कालीन पालकमंत्री आणि आमदार सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना म्हणून मंजूर केलेल्या निधीतून कन्व्हेअर बेल्ट साकारण्यात आलाय.
कन्व्हेयर बेल्टमुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून कोल्हापूरकरांनी दान केलेल्या मूर्ती कोल्हापुरातील इराणी खाण या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुनर्विसर्जित करण्यात आल्यात. कन्व्हेयर बेल्टच्या वापरामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी मोठा हातभार लागलाय. कोल्हापुरातील जनतेने या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मूर्ती दान केल्यात. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 52 कुटुंबाचा एकच गणपती बसवला जातो. गावडे कुटुंबातील 52 कुटुंबांच्या गणपतीला 150 वर्षांची परंपरा असून गावडे कुटुंबातील बाप्पाला रोज 52 प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. या गणपती बाप्पासाठी प्रत्येक कुटुंबातील चाकरमानी विविध भागातून आपल्या गावी येतात. प्रत्येक गावामध्ये कुठे घुंगरांचा आवाज तर कुठे तबल्याची साद ऐकू येते. 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात कोकणात गणेशोत्सव साजरा होतोय. आजच्या दिवशी कोकणातील मनुष्य कुठेही जरी समजा भारतात असला तरी आजच्या दिवशी आपल्या कोकणात किंवा आपल्या घरी येण्यासाठी अगदी तत्परतेने धाव घेत असतो. आज खरोखर आपल्याला एक बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून जी आज चालू असलेली प्रथा गणेशजींची पूजा करण्याची जी आज प्रथा आहे ती मुळापासून चालू आहे. ती आज वेगवेगळ्या प्रकारे कुणी आपापल्या प्रथेप्रमाणे कुणी 1.5 दिवसाची कुणी 5 दिवस कुणी 7 दिवस कुणी 11 दिवस अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं पूजन करून त्याचबरोबर गौरी पूजनाच्या वेळी सुद्धा गौरी पूजनाचं शेवटी पूजन गणपती बाप्पाबरोबर केलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे दररोज भजन दररोज आरत्या सगळ्या एकत्र होऊन एकत्र कुटुंब म्हणून आपला गाव किंवा आपल्या वाड्या एकत्र येऊन आज भजनाच्या रूपाने गणपतीचं पूजन करत असतात. त्याचबरोबर आज वेगवेगळ्या ठिकाणी असणारे सर्वजण एकत्र येतात आणि आपल्या घरातनी प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रसन्नतेचं वातावरण ठेवून गणपतीची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. पिढ्यानपिढ्यान चालू झालेला परंपरागत गणपती 52 चुलीचा आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे एकत्र महानैवेद्य होतो, एकत्र महाआरती होते, जरी चुली वेगळ्या वेगळ्या असल्या तरी आणि सगळं एकोप्याने राहतात. कोकणातील गणेशोत्सव नावाजलेला आहेच, पण त्यात गावडे कुटुंबाचा हा गणपती 52 कुटुंबाचा असल्यामुळं खास आहे. मनोज फिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग. या बातमीसोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-58-54.